वाबळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारेगुरुजींना निलंबित केल्यावरून ग्रामस्थांनी सध्या शाळेवर बहिष्कार टाकला आहे आणि त्यांनी व्यवस्थेविरुद्धचा लढा निकरानं सुरू ठेवला आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या वाबळेवाडी गावामधील जिल्हा परिषदेची शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बनली आहे. ज्यांनी हे काम केलं त्या दत्तात्रय वारेगुरुजींना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित केलं गेलं. चर्चा भ्रष्टाचाराच्या आरोपांची आहे, मात्र निलंबनाच्या पत्रावर हलगर्जीपणा व निष्काळजीपणाची नोंद आहे. म्हणून या सर्व प्रकरणात राजकारणाचा वास येतोय आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. शिक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या शिक्षकाला अशा घाणेरड्या राजकारणाचा बळी बनवलं जातं हेच मुळात दुर्दैवी. ग्रामीण व कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी कायम आग्रही असलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या जिल्ह्यात हे असं प्रकरण घडावं आणि त्याची अजित पवारांकडून काहीच दखल घेतली जाऊ नये याचं आश्चर्य वाटतं. अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातच सोडा, उभ्या महाराष्ट्रात टाचणी जरी पडली तरी त्याची व्यवस्थित खबर ठेवणारे अजित पवार या प्रकरणाची खबर ठेवण्यात कसे काय चुकले की त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आली. वाबळेवाडी शाळेच्या या प्रकरणाचा उलगडा करणारा स्पेशल रिपोर्ट फॉर द पीपल डॉट न्यूज या आमच्या डिजिटल चॅनलनं 4 डिसेंबर रोजीच प्रसिद्ध केला. त्यानंतर फेसबुक व यूट्यूबवर त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. वारे गुरुजी व वाबळेवाडीच्या ग्रामस्थांना महाराष्ट्रभरातून पाठिंबा व्यक्त होतोय. हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 1:30 वाबळेवाडीला भेट दिली. तेव्हा विद्यार्थी व त्यांच्या आईवडिलांसह संपूर्ण गाव उपस्थित असल्याचं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी कागदपत्रांची खात्री करून हे प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन देखील दिलं. शिवाय ते बोलताना म्हणाले देखील की अजितदादांना या प्रकरणी चुकीची माहिती पुरवण्यात आलेली दिसते, त्यामुळंच हे प्रकरण वेगळ्या वळणावरती गेलं. अजितदादा वाबळेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेनं महाराष्ट्रातल्या शिक्षण क्रांतीची बीजं रुजवलेली आहेत. या शाळेला 1,30,000 अधिक शिक्षकांनी भेटी देऊन त्यांच्या भागामध्ये असे प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि ही उमेद वाढवण्याचं आणि या शिक्षकांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याचं स्वप्न पेरणाऱ्या दत्तात्रय वारेगुरुजींना तुमचं राज्य असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून असा न्याय आणि असा सन्मान मिळत असेल तर महाराष्ट्रच नाही तर देशात आणि विदेशात त्याचा चांगला मेसेज जाणार नाही. वाबळेवाडी हे महाराष्ट्रातलं पहिलं टॅबलेट स्कूल आहे, ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि तिला ISO मानांकन आहे. इथं शिकणारी ग्रामीण भागातली मुलं IT क्षेत्रात उच्च पदापर्यंत जावीत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना संधी मिळावी, जागतिक पातळीवर ती कर्तृत्वानं चमकावीत यासाठी दर्जेदार शाळा निर्माण करण्याचा चंग शिक्षकांबरोबरच गावकऱ्यांनी देखील बांधला होता आणि तो त्यांनी सत्यात उतरवला. सरकारनं त्यासाठी 1 रुपया मदत मिळणार नसल्याचं त्यावेळी लोणावळा इथं झालेल्या परिषदेत सांगितलं होतं. त्याच परिषदेत हे काम लोकसहभागातून करावं लागेल असं सरकारनं सुचवलं होतं आणि त्यानुसार वाबळेवाडीकर कामाला लागले. आता या शाळेमध्ये 8 भाषा शिकवल्या जातात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक, कोडिंग, फाउंडेशन कोर्स, स्पर्धा परीक्षा यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती इथं गावकऱ्यांनी केली आहे. त्यांचे पगार देण्यासाठी गावकरी निधी गोळा करतात. त्यासाठी त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून गावची जत्रा बंद केली आहे.
पण जत्रेची वर्गणी मात्र ते निश्चित करतात दरवर्षी, आणि ती शाळा म्हणजे तो जो निधी आहे तो शाळा विकासासाठीच्या निधीत जमा केला जातो. काही विद्यार्थ्यांचे पालक स्वइच्छेनं मदत करतात, महिला गट जे आहेत ते देखील मदत करतात. यातून सुमारे 40 लाख रुपयांचा निधी जमा होतो. त्यातील सुमारे 30 लाख रुपये जे आहेत ते अतिरिक्त नियुक्त केलेले जे शिक्षक आहेत त्यांच्या पगारावर खर्च होतो, आणि उर्वरित निधी शाळेत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी खर्च होतो. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत इथला एकही विद्यार्थी नाही म्हणून राजकीय सूड भावनेतून सांगितलं गेलं, मात्र वास्तवात या शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल गेली 3-4 वर्ष जवळपास 100% आहे. वारे गुरुजींवर 8.5 कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जातो, आणि वास्तवात त्यांनी 2004 पासून ते 2020 पर्यंत 35 लाख रुपयांची जमीन खरेदी केल्याचे पुरावे दिल्यानंतर सगळे चिडीचूप होतात. त्यांच्यावर विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून त्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवला जातो. मात्र 35 पट असलेली शाळा 750-750 विद्यार्थ्यांची होते आणि 3500 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लागते. तिथं फक्त 68 विद्यार्थ्यांचे पालक ऐच्छिक शुल्क भरतात. सक्तीची वसुली केली असती तर ती फक्त 68 विद्यार्थ्यांकडूनच का केली असती असा प्रश्न इथं पडतो. याचबरोबर दत्तात्रय वारे गुरुजी आणि शाळेबद्दल जिल्हा परिषदेकडे तक्रार दिली जाते. ती तक्रार शाळेतील विद्यार्थी, पालक, गावकरी अथवा सहकारी शिक्षक यांच्याकडून कुणीच का देत नाही, तर तिसराच कुणीतरी बाहेरगावचा व्यक्ती ती तक्रार करतो, आणि त्याच्या तक्रारीवर इतक्या तातडीनं कारवाई का केली जाते? वारे गुरुजींना तडकाफडकी निलंबित केलं जातं. त्यानंतर ग्रामस्थ पुण्यात येतात, जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करतात, शाळेवर बहिष्कार टाकतात. जिल्हा परिषदेनं नियुक्त केलेल्या चौकशी समितीला या केलेल्या जे आरोप आहेत त्यांना सिद्ध करणारा एकही पुरावा मिळत नाही, आणि केवळ निष्काळजीपणा व हलगर्जीपणाच्या मुद्द्यांखाली वारे गुरुजींना निलंबित केलं जातं. अजितदादा, तुम्ही पालकमंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देखील आहात. शालेय शिक्षण वाबळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे ही जिल्हा परिषदेच्या शाळा उच्च दर्जाची शाळा म्हणून नावारूपास आली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा करण्याचा शासनाचा मानस आहे. पुढील 4 वर्षात प्रत्येक तालुक्यात किमान 4 शाळा आदर्श शाळा अशा राज्यात एकूण 1500 शाळांना आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणले जाईल. 2020 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणामध्ये तुम्ही वाबळेवाडीच्या शाळेच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल उभारणीची घोषणा केली आहे, आणि ती घोषणा करीत असताना त्यापूर्वी तुम्ही वाबळेवाडीच्या शाळेच्या कामाचा निश्चितच आढावा घेतला असेल. अजितदादा, तुम्हाला काय माहिती मिळाली ती तुम्हालाच माहिती, परंतु वाबळेवाडीच्या शाळेसंबंधी महाराष्ट्रात सहानुभूती वाढत चालली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये क्रांतीची बीजं रुजवणारी शाळा टिकली पाहिजे, आणि अशा शाळा उभ्या राहाव्यात म्हणून लाखोंच्या संख्येनं शिक्षकांच्या मनात उमेद जागवणाऱ्या वारे गुरुजींना न्याय मिळाला पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची भावना दिसते. वारे गुरुजींच्या कामाचा उपयोग जिल्हा परिषदेच्या इतर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यासाठी होण्याऐवजी उलटच झालेलं बघायला मिळतंय, आणि ते पाहून नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसतात. बाकी जनतेचा मूड समजून घेण्यात तुम्ही राजकीय क्षेत्रातील मंडळी अतिशय चतुर असता, त्यामुळं या प्रकरणी लवकरच आशादायक व दिलासादायक निकाल आलेला दिसेल ही अपेक्षा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला यासंबंधी कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर नोंदवा. यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, आणि forthepeople.news फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटरवरच्या अकाउंटला आपण फॉलो व लाईक जरूर करा. धन्यवाद.